शिवसैनिकांनी लोकांवरच उचलला हात अशी एक बातमी ठाण्यातून येते आहे। बंदला प्रतिसाद नसल्याने शिवसैनिक चिडले अस्वस्थ झाले। शिवसैनिकांनी ठाण्यात लोकांवरच हात उचलला। सामान्य रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली। ठाण्याप्रमाणेच कणकवलीतही शिवसैनिकांचे नैराश्य दिसून आले। तिथेही शिवसेनेचे नेते बळजबरी करताना दिसतात। कणकवलीतले शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी दुकानदारांना बळजबरीने व्यवसाय करण्यापासून रोखले। या दोन्ही ठिकाणची ही दृश्य आता आपण पाहतोय। ज्या ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला गेला त्या त्या वेळा अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ठाणे सिंधुदुर्ग इथली दृश्य आपण पाहतोय। दोन्ही दृश्य शिवसेनेच्या संदर्भातली, शिवसैनिकांसंदर्भातली। बंद यशस्वी करण्यासाठीची ही कृती आपल्याला स्क्रीनवरती दिसते। काही ठिकाणी महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद, काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी विरोध केला। रिक्षा रस्त्यावरून धावताना आपल्याला दिसल्या आणि त्यावेळा त्याचा विरोध केला गेला। ठाण्यातले हे दृश्य आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं शिवसैनिकांची चिडचिड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर एखाद्या घटनेवर बंद पुकारताना तो उत्स्फूर्त असायला पाहिजे। त्यात कोणतीही जबरदस्ती करता कामा नये। त्या घटनेचा निषेध जर करायचा असेल तर शांतता पूर्ण पद्धतीनं हा बंद पुकारला गेला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे बंद मधनं अपेक्षित आहे। ठाण्यामध्ये नेमकं काय घडलं ते पाहूया। Hello there।